नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील ठाकरे सरकारने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कोरोनामुळे मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात आलेली रक्कम आता त्यांना परत मिळणार आहे. याबाबत खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले असून संबंधित विभागांना देखील अंमलबजावणीचे आदेश जारी करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या पगारामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम परत देणार असल्याचं देखील शासनाने म्हटलं आहे. तर मित्रांनो, या दरम्यान कोरोना व्हायरसनं राज्यामध्ये थैमान घातलं आहे. लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड महसूल बुडाला होता. त्याचबरोबर आता त्यामुळे राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली असून त्यावेळेस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पगारात कपात केली होती. आता कपात केलेला पगार ऑगस्ट महिन्यामध्ये देण्याचे आदेश काढले आहे. मार्च महिन्यामध्ये लोकप्रतिनिधी 60% गट अ ब व कर्मचारी यांचे 50% तर क वर्ग 25% पगार कपात करण्यात आली होती. तर दुसरीकडे वित्त विभागाने मंत्री अधिकारी यांच्या गाडी खरेदीवरती मर्यादा आणली होती. कमी किमतीत गाडी खरेदी करण्याचे आदेश काढले होते. त्याचबरोबर यापूर्वी 22 लाख रुपये वाहन खरेदीसाठी देण्यात आले होते, आता केवळ 20 लाख रुपयात गाडी खरेदी करावी असे आवाहन देखील केले आहे. कुठलीही किंमत वाढून दिली जाणार नाही याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी गाडीची किंमत वाढून देण्याची मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यावरती मोठं राजकारण झालं होतं. त्याचबरोबर मार्च महिन्यापासून राज्य सरकारला 60,000 कोटींचं नुकसान झालं होतं. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे GST विक्री कर, उत्पादन शुल्क, त्याचबरोबर मुद्रांक शुल्क यातून येणारे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे याआधी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आज महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर आता सरकारी कर्मचाऱ्यांना जेवढं काही त्यांचं वेतन कमी झालं होतं, कट केलं होतं, ते पूर्णपणे मिळणार आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या या धोरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.